मित्रांनो, आपण पाहू शकताय आपल्याला समोर जे थव्यानं बसलेले दिसतात हे परदेशी पाहुणे आहेत. हे परदेशी पाहुण्यांचं आपल्या तालुक्यामध्ये आगमन झालेलं आहे. धरण परिसरात जे काही पाणलोट क्षेत्र असतं, या पाणलोट क्षेत्रामध्ये जेवढ्या प्रमाणात पावसाचं वातावरण पाहिजे तेवढं नसल्यामुळं या ठिकाणी हे जे काही परदेशी पाहुणे आहेत यांना साधारणतः या आपल्या परिसरामध्ये येण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडलेला आहे. हजारो मैलांचा प्रवास करून अगदी नित्य नेमाने दरवर्षी आपल्या परिसरात येणाऱ्या या परदेशी पाहुण्यांची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. गेली 7-8 वर्ष या पक्ष्यांचं निरीक्षण करत असताना त्यांची वेगवेगळी रूपं पाहायला, अनुभवायला आणि चित्रीकरण करायला मिळाली. जगभरात फ्लेमिंगोच्या 6 प्रजाती आपल्याला आढळून येतात. यापैकी ग्रेटर आणि लेझर फ्लेमिंगो हे आकाराने मोठे असलेले दोन्ही प्रजाती आपल्याला प्रामुख्याने भारतात त्यांचा आढळ दिसतो. फ्लेमिंगो हा पक्षी तसा पाण्यात राहणारा पाणपक्षी आहे. धरण, नद्या, तलाव, खाड्या, जलाशये अशा ठिकाणी हा पक्षी प्रामुख्याने आढळून येतो. हा त्या पक्ष्याचा मुख्य अधिवास आहे. पाण्याच्या तळाशी असणारे चिखलातील शेवाळ हे या पक्ष्याचे मुख्य अन्न आहे. हे खाद्य मिळविण्यासाठी निसर्गाने त्याच्या चोचीत, मानेत, पायात अनुकूल असा बदल केलेला दिसून येतो. पाण्यात उभे राहता यावे म्हणून या पक्ष्याच्या पायाची रचनाही जवळजवळ 2 फुटापर्यंत असते. पायातील नखांमध्ये कातडीचा पातळ असा पडदा आपल्याला आढळून येतो. त्यामुळे तो चिखलात देखील अगदी सहज पणे चालू शकतो आणि आपलं अन्न गोळा करू शकतो. फ्लेमिंगोची मान ही पायाप्रमाणेच लहान व पायांप्रमाणेच लांब असते. त्यामुळे पाण्यातील अन्न शोधून काढणं व उडताना शरीराचा समतोल साधण्यासाठी या फ्लेमिंगो पक्ष्याला मानेचा उपयोग होतो. याशिवाय आपलं जे काही शरीर आहे या शरीराची स्वच्छता करायला देखील आपल्या या लांबलचक मानेचा उपयोग हा फ्लेमिंगो पक्षी करत असतो. या पक्ष्याची चोच ही गुलाबी रंगाची असून ती बाकदार व त्यावर काळसर रंगाची छटा दिसते. त्याची चोच ही इतर पक्ष्यांपेक्षा खूप वेगळी आहे. हा पक्षी आपली मान खाली करून चोच चिखलावर सरकत पुढे चालतो. त्यामुळे त्याच्या चोचीची रचना अशी वेगळी केली आहे की त्याने मान खाली केली की चोच अलगद चिखलावर टेकते व त्यातून तो चिखल जो काही चिखल असतो, पाणी असतं, त्यातून तो अन्नघटक चोचीनं शोषून घेतो. चिखलातील अन्नघटक शोधण्यासाठी हा पक्षी चिखलात आपल्या पायांची हालचाल करून विशिष्ट असा नाच करत असतो. त्याचं हे नृत्य पाण्याच्या तळाशी असलेले अन्नघटक मिळवण्यासाठी असते. महाराष्ट्रात मुंबईतील शिवडी, ठाण्याची खाडी इथे मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो येत असतात. हे पक्षी हिवाळ्यात भिगवण, उजनीचा परिसर या परिसरामध्ये देखील त्यांचा वावर आपल्याला आढळून येतो. हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्याकडे येणारे हे पक्षी आपली अस्मिता आहेत. त्यांचा इथला हा अधिवास काही काळ का होईना पण आपला परिसर आहे. त्यामुळे इथं येणारे पक्षी हे जर इथून पुढेही यावे असे आपल्याला वाटत असेल तर आपण त्यांची काळजी घेणं वर्षानुवर्ष या पक्ष्यांचं स्थलांतराचे मार्ग ठरलेले असतात. आणि आपल्या परिसरामध्ये हे पक्षी साधारणतः जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये येत असतात. त्यांच्या पिढ्यांनाही या पुढील काळात आपल्या परिसरात सुरक्षित ठेवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्या परिसरात येणाऱ्या या परदेशी पाहुण्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यांचा जो काही इथला अधिवास आहे हा अधिवास कायमस्वरूपी तसाच ठेवणं ही आपली प्रामुख्याने महत्त्वाची जबाबदारी आहे. पावसाळ्याच्या वेळेस हे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या परिसरात येत असतात आणि आपल्या परिसरात आल्यावर त्यांचं जे काही नयनरम्य दृश्य आहे, त्यांची जी काही शरीराची रचना आहे ही आपल्याला वर्षातून एकदाच पाहायला मिळते. त्यामुळे या आपल्या परिसरात येणाऱ्या या पक्ष्यांची काळजी घेणं हे आपलं महत्त्वाचं कर्तव्य आहे. बरेचसे जे काही हौशी पर्यटक असतात, हे हौशी पर्यटक या पक्ष्यांचे जे काही थवे असतात, या पक्ष्यांच्या थव्याच्या जवळ फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी जात असतात. त्यामुळे या पक्ष्यांना हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये सारखं इकडून तिकडं स्थलांतरित करावं लागतं. त्यामुळे
त्यांचा जो काही इथं थांबण्याचा काळ आहे हा काळ जो काही 1-1.5 महिन्याचा असतो या त्रासानं हे पक्षी कंटाळून लवकर निघून जात असतात. त्यामुळं ही जे काही आपल्या परिसरातले पाहुणे आहेत या पाहुण्यांची आपण नित्यनेमानं काळजी घेऊ.